हे पीपल, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन आलेली आहे। तर आपण इथे आपल्या केसांसाठी हेल्दी ऑइल बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेले आहे कलौंजी, मेथी दाणे, त्याचबरोबर मी घेतलेली आहे कढीपत्त्याची पाने। आणि ही पाने फ्रेश पाने घ्यायची आहे आपल्याला, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यावरची धूळ पूर्णपणे निघून जाईल। तर कढीपत्त्याबरोबर आपल्याला घ्यायची आहे 7 ते 8 जास्वंदाची पाने। जास्वंदाची पाने ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला फ्रेश पानेच यूज करायची आहे कढीपत्त्याचीही आणि जास्वंदाचीही। त्याचबरोबर मी इथे घेतलेली आहे कोकोनट ऑइल। तुम्ही कुठलेही ऑइल यूज करू शकता, तुम्हाला जे हवं असेल ते। तर कोकोनट ऑइल सर्वात बेस्ट असतं, त्यामुळे मी कोकोनट ऑइल यूज केलेलं आहे। आपल्याला आत्ता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये कलौंजी ॲड करायची आहे। जी ही कलौंजी आपण घेतलेली आहे ती कलौंजी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे। कलौंजीबरोबर आपल्याला मेथी दाणेही या भांड्यात टाकून घ्यायचे आहे। आत्ता मी इथे मेथी दाणे यामध्ये ॲड केलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपल्याला मेथी दाण्याची आणि कलौंजीची या प्रकारे पावडर करून घ्यायची आहे। जाडसर अशी थोडीशी जाडसरच पावडर आपल्याला ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता मी जशी केली आहे सेम तशीच। तर आत्ता आपल्याला गॅसवरती कढीही गरम करायला ठेवायची आहे। कढीमध्ये ही पावडर ॲड करून त्यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल ॲड करायचे आहे। आपण जितके ऑइल घेतले तितके ऑइल आपण यामध्ये ॲड करून घेऊयात। आता आपल्याला हे ऑइल ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने। तर आत्ता मी यामध्ये टाकते आहे कढीपत्त्याची पाने। तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची सर्व पाने मी यात ॲड केलेली आहेत। त्याचबरोबर मी आत्ता इथे टाकते आहे जास्वंदाची पाने। आपण जास्वंदाची जेवढी पाने घेतली होती ते पाने आपल्याला यात ॲड करून घ्यायचे आहे। चम्मचच्या सहाय्याने आपल्याला ही सर्व पाने तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। प्रत्येक पानाला आपलं तेल लागलं पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित फ्राय होतील। आपल्याला ही पाने मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला गॅस मंद याच्यावर ठेवायचा आहे। जितकं मंद होऊ शकेल तितक्या मंद याच्यावर तुम्ही गॅस ठेवा। त्यानंतरनं आपल्याला ही पाने व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित फ्राय होत आहे। ॲक्च्युली हे जे तेल मी बनवत आहे ते तेल आपल्या केसांसाठी अगदी फायदेशीर आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला ह्याचे रिझल्ट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या तेलामुळे आपले केस मजबूत होतात, सिल्की होतात आणि एक आपले केस जे आहेत ते नॅचरली अस राहतात। केमिकलयुक्त मी यामध्ये काहीही यूज केलेलं नाही आहे, त्यामुळे हे नॅचरली ऑइल खरंच खूप छान आहे आणि तुमच्या केसांसाठी खूप बेस्ट आहे। तुम्ही नक्की यूज करा। तर आपल्याला फ्राय करून घेतल्यानंतर ते तेल गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर तेल पूर्णपणे थंड केल्यानंतर आपल्याला हे तेल काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। तुम्ही 1 महिना हे तेल स्टोअर करून ठेवू शकता आणि नक्की अप्लाय करा। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।